लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी तितक्याच ताकदीने लढवणार आहे. सोलापुरात प्रणिती शिंदे खासदार झाल्या, त्यांच्या विजयात अनेकांचा वाटा आहे. वडिलांनंतर विधानसभेची सर्व सूत्रे त्यांच्याच ताब्यात येणार आहेत. तिकीट देण्यात त्यांचेच वर्चस्व राहणार असे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला मोहोळ, माढा, माळशिरस, शिवसेना ठाकरे गटाला सांगोला, बार्शी, करमाळा, तर काँग्रेसला अक्कलकोट, दक्षिण, शहर, उत्तर सुटण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत माकपची मदत दिंडोरी मतदारसंघात घेतल्याने त्यांनी सीताराम येचुरी यांनी 2 जागा देण्याचा शब्द दिला. त्यात दिंडोरी आणि सोलापूर शहर मध्यमध्ये शहर मध्यची जागा आडम मास्तर यांना सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवेढा पंढरपूरचा विचार केला तर तेथून भगीरथ भालके यांना उमेदवारी निश्चित मिळेल अशी माहिती मिळते. शहर उत्तरमध्ये महेश कोठे यांनी लोकसभेत मदत केली, ते उमेदवारीत पहिल्या क्रमांकावर येतात. ते तुतारी चिन्ह हाती घेणार का शहर मध्यमध्ये येणार हे अजून नक्की नाही. तिथून राष्ट्रवादीकडून लिंगायत समाजाचे शंकर पाटील सुद्धा इच्छुक असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सपोर्ट केल्याने धर्मराज काडाती सुद्धा उत्तरमध्ये योग्य उमेदवार वाटतात. ते सुद्धा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लिंगायत समाजातील सुदीप चाकोते हे जास्त प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. तर आता नव्याने सुशील बंदपट्टे, राजन कामत, सुनील रसाळे यांची नावे समोर येतात. आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ नेत्या संध्या काळे या सुद्धा इच्छुक असल्याचे समजते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.